अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय 2 दिवसांमध्ये न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये कोंडण्याचा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिलाय. अकोले तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय 2 दिवसांमध्ये न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये कोंडण्याचा इशारा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिलाय. अकोले तहसीलदार कार्यालयावरती माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलंय. निर्णय होत नाही तोपर्यंत तहसीलदार कार्यालयामध्ये सोडणार नाही असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आणि 5 तास इथे ठिय्या सुरू होता. या दरम्यान अधिकारी वर्गाची मात्र चांगलीच धावपळ उडाली. नाही जर त्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त गाव जवळपास या ठिकाणी 50 नाव आहेत. 50 म्हणजे त्या वाडीचे अख्खे नाव दिलेले त्या गावात वाडीने अख्खे नाव सगळ्यांचे जेवढे रेशनदार जे कुपण आहेत या कुपण्यात आल्याने त्यांचे नंबर टाकून तुमच्याकडे झालेले आहेत अर्ज आणि अर्ज दिल्यानंतर त्यांची मागणी होती की आम्हाला या ठिकाणी 2 महिने झालेत आम्हाला रेशन पुरवठा होत नाही. आज तात्काळ पहिले ते बरखास्त करणार का नाही ते सांगा आणि तुम्ही जर वरती साहेबांकडे बोलला करत असाल तर मग साहेबांना येईपर्यंत इथून उठणार नाही आम्ही चालत का ते सांगा. नसल साहेबांची अधिकृत घोषणा करून घ्या आणि तुम्ही बोलणं आतमध्ये जाऊन बोलणं करा काय करायचं काय नाही. जर तुमचा प्रस्ताव तयार असेल तर तुम्ही आता आम्हाला सांगा की आम्ही तो साहेबांवर मंजूर करून देतो आणि लगेच आम्हाला सांगा बसू नका म्हणून तुम्ही आम्हाला काही माहित नाही. इथं मला एक सांगा निवेदन घ्यायला तुम्ही आलेत का नाही बर तुम्ही शासकीय अधिकारी आहात का नाही जे काही संबंधित आहेत ते आज इथं निमित्ताने पुढे बाहेर गेलेले मीटिंगच्या निमित्ताने बाहेर गेलेले जे कोणी चार्ज कोणाकडे आजचा माझ्याकडे मग त्याच्यावर आम्ही काय दुसरं कोणाकडे म्हणणार का. ठीक आहे ना मग मी चर्चा करून घ्या ना आम्हाला लगेच रिप्लाय कळवा याच्यामध्ये काय होत पहिली गोष्ट आजच्या आज त्या ठिकाणी पहिले तो कोण जो असेल तो सस्पेंड करा किंवा काय करायचं पण त्या पाचनाच्या पेठेच्या वाडीला सेपरेट रेशन उद्यापासून तिथे गेलं पाहिजे. रेशनचा कायदा काय म्हणतो का आपल्याला त्या ग्रामस्थांपर्यंत त्या लाभार्थ्यापर्यंत जागेवर पोहोच झालं पाहिजे. गेले 8 महिने त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी वर्षभरापासून ते लोक 20 किलोमीटर. सचिन खरात, C24 तास, अकोले. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.